दाखवण्याचा अधिकार तुम्हाला सगळ्यांनाच आहे. या सगळ्या गोष्टी आहेत. मला ह्याच्याचबरोबर आता विषय निघाला म्हणून सांगतो. मधल्या काळामध्ये पत्रकार मित्रांनो, एक गोष्ट तुम्ही बघितली असेल, मी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण ही योजना दिली, अनेक योजना अर्थसंकल्पात सादर केल्या, त्या सगळ्या महाराष्ट्राला माहिती आहे. परंतु त्याच्यातनं माझ्या डिपार्टमेंटच्या नावावर एक बातमी चालवली, मीडियाने चालवली, काही एका वृत्तपत्रात आली, त्याच्यानंतर इलेक्ट्रॉनिक मीडियात आली वगैरे वगैरे. वास्तविकच्या बातमीत काही तथ्य नव्हतं. मी अर्थमंत्री, मी आज 10वा अर्थसंकल्प सादर केला आहे. अनेक वर्ष काम करणारा मी, महाविकास आघाडीमध्ये पण काम केलेलं आहे, मी महायुतीमध्ये पण काम केलेलं आहे. काम करत असताना माझी काही कामाची पद्धत आहे, प्रशासन व्यवस्थित कसं चालेल, कुणावर अन्याय कसा होणार नाही, ही खबरदारी मी घेत असतो. तरी देखील त्याच्यात 2 दिवस माझी बदनामी केली गेली की बाबा अर्थ विभागाचं असं मत होतं, तरी ही योजना दिली, फंड्स नाही. दादांत खोटी बातमी. त्यामध्ये मी सांगितलं, अरे बाबांनो, मी 35,000 कोटीची तरतूद केलेली आहे, 9 महिन्याकरताच हे पैसे पाहिजेत, कारण 3 महिने अर्थ म्हणजे जे आर्थिक वर्ष आहे त्याचे संपलेले आहेत, एप्रिल मे जून, 9 महिन्याच्याकरता तेवढे पैसे पुरतायत. तेवढ्या पैशाला मान्यता दिली, दोन्ही सभागृहांनी मान्यता दिली. ज्या काही 3 गॅस सिलेंडर योजना असेल, वीज माफीची योजना असेल, त्याला 14,000 कोटी रुपये लागत आहे. त्याचबरोबर आपल्या वेगवेगळ्या पद्धतीनं मुलांना मुलींना हे द्यायचं आहे, प्रशिक्षणाच्या स्टायपन द्यायचं आहे, त्याच्याकरताची तरतूद त्या ठिकाणी केली गेली. अशा सगळ्या तरतुदी करून देखील एक वेगळ्या प्रकारच्या बातम्या देऊन लोकांच्या गैरसमज निर्माण करायचा, हा चुनावी जुमला आहे, हे आमकंच आहे, हे तमकंच आहे. आमचे बघा, आता ऑगस्ट महिन्यामध्ये 2 महिन्याचे पैसे आमचे आमच्या माय भगिनींना, माय माऊलींना, मुलींना आमच्या त्या ठिकाणी जातील. आणि ते करत असताना गरीब वर्गाला कशी मदत करता येईल हाच प्रयत्न केला आहे, नंबर 1. त्याच्यानंतर मी सांगितल्यानंतर ती गोष्ट थांबली. मी आज पण आकडेवारीनं आपलं उत्पन्न कसं वाढतं आहे, काय वाढतं आहे, रिसोर्सेसच्या बाबतीमध्ये आम्ही काय केलं आहे, आपला GST कसा वाढतो आहे, ते सगळे आकडेवारीनं मी तुम्हाला कधी सिद्ध करून द्यायला तयार आहे. दुसरा एक महत्त्वाचा प्रश्न, मी गेले 5-6 दिवस मीडियामध्ये देखील बघतो आहे, पेपरमध्ये देखील बघतो आहे, काही राजकीय लोकांनी पण त्याच्याबद्दलचं स्टेटमेंट केलं आहे की अजित पवारांनी मधल्या काळामध्ये जो निर्णय घेतला त्याबद्दल अजित पवार वेश बदलून दिल्लीला जायचे, दादांत खोटं आहे. पत्रकार मित्रांनो, मी आज माझ्या महाराष्ट्रातल्या जनतेला सांगतो, हे जे काही चाललेलं आहे बदनामी करण्याचं काम आणि माझ्या संदर्भामध्ये गैरसमज निर्माण करण्याचं काम, काहींनी तर फार ते 0 आवरमध्ये काढलं. अरे काढताना पहिल्यांदा माहिती तर घ्या ना की बाबा अजित पवार नाव बदलून गेले. अरे मी राज्याचा 35 वर्ष काही काळ मी खासदार राहिलो आहे, काही काळ मी आमदार राहिलो आहे, काही काळ मी राज्यमंत्री राहिलो आहे, काही काळ मी विरोधी पक्षनेता राहिलो आहे, काही काळ मी उपमुख्यमंत्री राहिलो आहे. एक जबाबदारी मला पण कळते, एखाद्याने स्वतःचं नाव बदलून जाणं हा पण गुन्हा आहे. त्याच्या संदर्भात सगळीकडे CCTV कॅमेरे आणि खुशाल काही पण बडबडतात, कोण बहुरूपी म्हणतंय, कोण काय म्हणतंय, कोण काय म्हणतंय, म्हणणाऱ्यांना काही लाज लज्जा शरम वाटली पाहिजे. दादांत बिनबुडाचे आरोप माझ्यावर हे जे काही करतायत ह्याच्यामध्ये तसोबर देखील तथ्य नाही. आणि मला जर उद्या कुठं जायचं म्हटलं, आता माझं अचानक, मी आज कळवण आणि सुरगाणाचा कार्यक्रम माझा होता, खूप दिवसापूर्वी आमचे आमदार नितीन पवारांनी घेतलेला होता, जाताना मला इथनंच जावं लागत होतं. काही जण मला भेटायचं म्हणत होते, ते मुंबईला येऊन आम्हाला भेटायचं आहे. मी म्हणालो की कशाला मुंबईला येता, आमचे सहकारी दिलीप बनकरांचं तिथं घर आहे, रोडवरच आहे, तुम्ही तिथं या, मी तिथं तुम्हाला भेटतो, म्हणजे तुमचंही मुंबईचं जाणं येणं वाचेल, मला लोकांना कसा कमी त्रास होईल, कार्यकर्त्याला कसा त्रास होईल, आपल्या सहकाऱ्यांना कसा कमी त्रास होईल याबद्दलचा प्रयत्न. त्याच्यामध्ये वाटेल ते काही काही जण सकाळचा 9चा भोंगा लागतो, त्यांनी पण अजित पवारांनी असं केलं, अरे काय केलं, उगीच उचलली जीभ लावली टाळ्याला,
त्या संदर्भामध्ये कुठं तुम्हाला पुरावा मिळाला की अजित पवारांनी नाव बदललं आणि ते काय कार्ड घेतलं? मी तेव्हा विरोधी पक्ष नेता होतो, मला समाज ओळखतो, मी कुठंही गेलो तरी असं काही आणि काही कोण म्हणलं मिशाच लावल्या होत्या आणि टोपीच घातली होती आणि काय ते मास्कच लावलेलं होतं, साफ चुकीचं आहे। त्यामध्ये जर हे सिद्ध झालं तर मी राजकारणात निवृत्त होईल, नाही सिद्ध झालं तर हे ज्या लोकांनी नौटंकी चालवली ना वेगवेगळ्या लोकांनी पार पार्लमेंटपासून इथपर्यंत, त्यांना थोडी नाही जनाची नाही मनाची वाटायला पाहिजे। उगीचच कुणीतरी बातमी लावतं एखादी चॅनल आणि त्या बातमीमध्ये कुठंही आधार नाही, त्या बातमीचा कुठंही पुरावा नाही, त्या बातमीमध्ये कुठं बाबा ते कॅमेऱ्यामध्ये कुठं बाबा अजित पवार गेलेत आणि काहीतरी त्यांनी वेगळंच हे केलेलं आहे, काही युनिफॉर्म परिधान केलेलं आहे, ह्या प्रकारचे ज्या काही गोष्टी आहेत, मी महाराष्ट्राला सांगतो हे निव्वळ माझी बांधव मी ठरवलेलं होतं की खरं तर कुणाच्याबद्दल बोलायचं नाही, आपलं आपलं विकासाचं काम सांगायचं, आपल्या ज्या योजना आहेत त्या आपण लोकांच्या समोर सांगायच्या। आम्ही गरिबांच्या करता करतो आहे, आम्ही महिला मायमाऊली मुली यांच्याकरता करतो, युवा युवतींच्या करता करतो आहे, माझ्या शेतकरी मित्रांच्या करता करतो आहे, आमच्या वेगवेगळ्या घटकाकरता आम्ही ह्या योजना सगळ्या करतो आहे, हे आम्हाला त्या ठिकाणी सांगायचं आहे। आणि त्या योजना ह्या पूर्णपणे कायमच्या कशा चालतील अशाही पद्धतीचं आमच्या सगळ्यांचं नियोजन आहे आणि विचारांती त्या दिलेल्या योजना आहेत, त्याच्या संदर्भामध्ये जनतेने आमच्यावर विश्वास ठेवावा। मी शब्दाचा पक्का आहे, माझ्या सगळ्यांना आव्हान आहे की ह्या योजना पुढं पण त्या ठिकाणी चालू राहतील, तुम्ही आम्हाला आशीर्वाद द्या, आम्ही त्याबद्दल जे काही जाहीर केलेले त्याची अंमलबजावणी करण्याच्याकरता आम्ही कटिबद्ध आहोत। शिवशाहू फुले आंबेडकरांची विचारधारा ह्या विचारधारेनेच आम्ही पुढे चाललेलो आहोत। हा नेगेटिव्ह आहे, हा नेगेटिव्ह सेट करण्याचं काम तुम्ही म्हणालात की बदनामी होते आणि एवढ्या वारंवार गोष्टी घडत आहेत, मला तेच कळलं नाही। मी मागे देखील ज्यावेळेस वित्त विभागाचं आलं तेव्हा मी एक दोन दिवस गप्प बसलो, मी पुन्हा म्हणलं की बाबा मी गप्प बसलो की काहींना वाटेल की बाबा हे बोलत नाही म्हणजे खरं आहे। पुन्हा मी प्रेस घेतली आणि सगळं सांगितलं की किती आपलं स्थूल उत्पन्न आहे, स्थूल उत्पन्नाच्या किती लोन तुम्हाला काढता येतं, फायनान्स केंद्र सरकारचे त्यांच्या गाईडलाईन काय वगैरे वगैरे सगळं सांगितलं। आणि दरवर्षी आपला GST कसा काही हजार कोटीनं वाढतो वगैरे अशा अनेक गोष्टी सांगितल्या। त्याच्यानंतर हे मधी तर इतके दिवस पेपरबाजी चालली, ते कुणी पण उठतं आहे कुणी ह्याच्याबद्दल बडबडतं आहे, त्या सगळ्यांना मला सांगायचं आहे कुठं तुम्ही मला बघितलं, कुठल्या विमानामध्ये बघितलं, म्हणे 10 वेळा गेलो आणि अमक्याला भेटलो तमक्याला भेटलो। अरे मी लोकशाहीमध्ये काम करणारा एक कार्यकर्ता आहे, मला जर कुठं जायचं म्हणलं तर मी उथळ माथ्याने जाईल, मला लपून छपून राजकारण करण्याची सवय नाही। पत्रकार मित्रांनो, तुम्ही पण मी जरी नाशिकमध्ये कमी येत असलो तरी तुम्हाला माहिती आहे मी खरं स्पष्ट असेल ते बोलतो, परंतु हे जे काही वेगळ्या प्रकारच्या बातम्या करून त्या बातम्या चालवायच्या आणि वृत्तपत्रामध्ये त्या आणायच्या आणि त्याच्यानंतर आमचे जे विरोधक आहेत ज्यांना आम्ही काम करतो आहे ते बघवत नाही, ज्यांना आम्ही चांगल्या योजना देतो आहे ते बघवत नाही, ते पूर्णपणे फेक नेरेटिव सेट करून कायम त्याच्यामध्ये वेगळ्या प्रकारचा प्रयत्न त्या ठिकाणी करत असतात। त्याच्यामुळं त्या मधल्या काळामध्ये ज्या काही बातम्या आल्या त्याच्यात एकाही बातमीत तसुभर देखील तथ्य नाही, आणि ज्यावेळेस मला कुठं जायचं असेल त्यावेळेस मी उघडपणे जाईल, त्याच्यात काही कुणाला घाबरण्याचं कारण माझं कारण नाही। माझे आव्हान आहे ना, संसदेला आव्हान आहे, ते पाहावं तपासावं आणि जे खरं असेल तर अजित पवार राजकारणात बाजूला जाईल, खरं नसेल तर ज्यांनी संसदेमध्ये कुठलाही पुरावा नसताना कुठलाही काही खरी माहिती जाणून न घेता जे आरोप केलेले त्यांनी राजकारणात संदेश घ्यावा। दादा देवेंद्र फडणवीस राष्ट्रीय अध्यक्ष होतील अशी चर्चा आहे, कुठेतरी मला त्याच्याबद्दल काही माहीत नाही,
तो राष्ट्रीय पक्ष आहे. त्यांच्या राष्ट्रीय पक्षामध्ये कोणी कोणाला पदाधिकारी करावं काय करावं हा सर्वस्वी त्यांचा अधिकार आहे. आम्हाला बोलण्याचा पण राईट नाही आहे त्याच्याबद्दल. तो सर्वस्वी त्यांचा अंतर्गत प्रश्न आहे. आणि एक गोष्ट खरी आहे, तो पक्ष 3 वर्ष झाल्यानंतर अध्यक्ष बदलत असतात. म्हणजे मागे तरी मी व्यंकय्या नायडू बघितलं आहे, गडकरी साहेब बघितले, त्याच्यानंतरच्या काळात नड्डाजी बघितले, त्याच्या आधीच्या काळामध्ये म्हणजे राजनाथ सिंग बघितलेत, असे अनेक जण त्या पक्षामध्ये 3-3 वर्षाच्या करता हे झाले. अमित भाई बघितले, तसे खूप जण तिथं अध्यक्ष झालेले. तो पार्टी अंतर्गत प्रश्न आहे. मी काही आता ह्याचा त्याचा काही संबंध आहे का? काल ज्यावेळेस मिटिंग झाली त्यावेळेस भुजबळ साहेब माझ्या शेजारीच बसले होते ना, मग ते नाही विचारणार तुम्हाला तेवढंच लगेच. मला ते काल म्हणले की अजित मधल्या काळामध्ये ते इथं नव्हते, ते अब्रॉडला गेलेले होते, आता त्यांना काही काम होतं. माझा कार्यक्रम ठरला हे 1 महिन्यापूर्वी ठरलेला आहे. 1 महिन्यापूर्वी आज 3 तारीख ना, 2 तारीख नितीननी घेतली होती. गेल्याही वर्षी नितीननी तारीख घेतली होती, तेव्हाच त्याने सांगितलं होतं की मला एक कळवण आणि एक सुरगाळ्याला कार्यक्रम पाहिजे. आणि त्याच्यामुळं मी आणि आदिती आलो. आता आदिती तटकरे माझ्याबरोबर आहे, दुपारपर्यंतच आहेत. दुपारनं त्यांना मुंबईला जायचं आहे, कारण 6 त्यांची मुंबईत मिटिंग आहे. उद्या बातमी होईल. निम्म्याच कार्यक्रमात अजित पवारांच्याबरोबर तटकरे ताई होत्या. नंतर त्या नाराज होऊन गेल्या का काय? त्या पुढच्या अर्ध्या दौऱ्यात नव्हत्या. अरे काही नाही, आम्ही सगळे एक परिवार म्हणून काम करतोय. त्या संदर्भामध्ये काही जर असेल तर आम्ही तुम्हाला सांगू ना, आम्ही प्रेस बोलून सांगू. आत्ता पण ज्यावेळेस मला दिलीपरावांनी सांगितलं की दादा पत्रकार मित्रांना कळलं आहे तुम्ही इथं आलाय, तर ते बाहेर आलेले आहेत. मी म्हणलं आता आमचं बोलणं झालं, त्यांच्या घरातल्यांनी मला स्वागत केलं, त्या सगळ्या बोलणं झाल्यावर म्हणलं बोलवा पत्रकार मित्रांना, कारण शेवटी आम्हाला तुमच्याशी संबंध ठेवणं, तुम्हाला आमच्याशी संबंध ठेवणं हे गरजेचंच आहे. कारण वेगवेगळ्या बातम्या काढणं हे तुमचं काम आहे, पण त्या बातम्या ऑथेंटिक असल्या पाहिजे, त्या बातम्या खऱ्या असल्या पाहिजे. एवढीच माझी आपल्याला आपल्यामार्फत राज्यामधल्या पत्रकार मित्रांना विनंती आव्हान आहे, देशातल्या पत्रकार मित्रांना आव्हान आहे. भाजप हिंदुत्वाच्या मुद्द्यावर आक्रमक झालेली आहे, हिंदुत्वाच्या मुद्दे घेऊन पुढे जाणार आहे, ज्यामध्ये लव जिहाद असेल, लँड जिहाद असेल, त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचं नुकसान होईल असं वाटतं. ज्या त्या पक्षाने काय करावा त्यांचा प्रश्न आहे. मध्ये आम्ही 2.5 वर्ष उद्धव ठाकरे आम्ही आणि काँग्रेस काम करत होतं. उद्धव ठाकरेंची विचारधारा आणि त्यांची काही भूमिका ही हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंच्यापासून आपण सगळेजण पाहत आलो. त्याच्या संदर्भामध्ये आम्ही पुढं सरकार चालवत असताना महाराष्ट्राच्या विकासाचे महत्त्वाचे मुद्दे ज्याच्यात आमचे फार विषय ताणले जाणार नाही अशा गोष्टी घ्यायचो आणि काम करायचो. 2.5 वर्ष काम केलं की नाही केलं की नाही? तशा पद्धतीनं आपल्या इथं अनेक राजकीय पक्ष आहेत, देशपातळीवर आहेत. देशपातळीवर तुम्ही NDA बघितलं आहे, वाजपेयी साहेब पंतप्रधान असताना 24 पक्ष एकत्र होते, किती वेगवेगळी विचारधारा होती. परंतु देशाच्या भल्याकरता त्यांनी वाजपेयी साहेबांनी 1 दिवस 1 महिने आणि 1.5 वर्ष सरकार चालवलं. UPA प्रमुख कोण होते? डॉक्टर मनमोहन सिंगजी. त्यांनी देखील 10 वर्ष सरकार चालवलं. अनेक वेगवेगळ्या राजकीय पक्षाचे घटक त्याच्यामध्ये होते ना का नव्हते? एक पत्रकार मित्रांनो लक्षात घ्या, आज तुमच्या माझ्या महाराष्ट्राची भौगोलिक परिस्थिती राजकीय परिस्थिती पाहता चांद्यापासून बांद्यापर्यंत एका पक्षाचं सरकार येण्याचा काळ आत्ता तरी महाराष्ट्रात दिसत नाही. ही काळ्या दगडावरची पांढरी देगी. त्यामुळं वेगवेगळ्या विचारधारेचे लोक एकत्र येतात आणि राज्याच्या सर्वांगीण विकासाच्या करता आपापल्या परीने प्रयत्न करतात. दादा माहितीचे उमेदवार देत असताना नेमका काय क्रायटेरिया असणार आहे? कारण साधारण त्या संदर्भामध्ये प्राथमिक चर्चा झालेली आहे. प्राथमिक चर्चा अशी झालेली आहे, ते खुणवायला लागलेत चला म्हणून. त्या प्राथमिक चर्चा अशी झालेली आहे की
सिटिंग जागा ज्यांच्या आहेत त्या जागा साधारण त्यांच्याकडे राहाव्यात, पण काही सिटिंग जागा देखील त्या तिघांच्या मध्ये एकमत होऊन एखादी सिटिंग जागा ए ने सोडली आणि बी ने स्वीकारली तर त्या बदल्यात बी ने पण एक सिटिंग जागा ए ला सोडली पाहिजे, किंवा ए ने सोडलेली जागा सी ने घेतली तर सी ने त्या बदल्यात एक सिटिंग जागा सोडलीच पाहिजे. इथंच मध्ये काहीतरी आमचे प्रांताध्यक्ष तटकरे साहेबांनी एक स्टेटमेंट केल्यानंतर लगेच वेगवेगळ्या बातम्या विशेषतः दिंडोरीच्या बातमीत बाबतीत आल्या. मी सर्वांना सांगतोय की याबद्दल साधारण सिटिंग जागा ज्यांना त्यांना राव्यात अशी प्राथमिक चर्चा झाली, प्राथमिक. मात्र त्यामध्ये काही जागा जर एखाद्या पक्षाकडं आपल्या आत्ताच्या टर्मला जो उमेदवार आहे त्यापेक्षा दुसरा जास्त इलेक्टिव मेरिट असणारा असला असेल तर तेवढ्या जागा एक्सचेंज करण्यामध्ये सगळ्यांनी मानसिकता दाखवलेली आहे, पण त्याला अंतिम स्वरूप यायचं. आम्ही पण यंग ब्रिगेड, मी राष्ट्रवादीचा 99 पासून एक कार्यकर्ता आहे, 99 पासून राष्ट्रवादीमध्ये. पत्रकार मित्रांनो, तुम्हालाही अनेकांना माहिती आहे की अनेकदा मी स्वतः नवीन चेहऱ्यांना संधी देण्याचा प्रयत्न केला. मागच्या वेळेस पण निलेश लंके असेल, सुनील शेळके असेल, आपला राजू नवघरे असेल, सुनील भुसारा असेल, मी कितीतरी संदीप क्षीरसागर असेल, मी कितीतरी तरुणांची नावं सांगू शकतो. प्रत्येक वेळेस मी तशा पद्धतीनं प्रयत्न त्या ठिकाणी केलेला आहे. आत्ता देखील आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष निर्णय घेताना काही सिटिंग नव्या जागा येतील तिथं नवे चेहरे, आम्ही पण मी पण युवा शक्तीला किंवा नेतृत्वाला संधी देण्याचं काम पहिल्यापासून, मी ज्यावेळेस अतिशय तरुणपणी खासदार झालो तेव्हापासून आजपर्यंत महानगरपालिकेत नगरसेवक, स्टँडिंग कमिटी चेअरमन, महापौर, विरोधी पक्षनेता, सभागृह नेता, झेडपी अध्यक्ष, इतर पदाधिकारी अशा अनेक ठिकाणी, आत्ता देखील तुम्ही बघितलं तर मला ज्या जागा मिळाल्या त्याच्यात संजय बनसोडे नवा चेहरा दिला, आदित्य तटकरे नवा चेहरा दिला, अनिल भाईदास पाटील नवा चेहरा दिला, साधारण वेगवेगळ्या समाजाला तिथं प्रतिनिधित्व देण्याचा प्रयत्न केला. हा प्रयत्न सगळेच करत असतात, आम्ही पण करणार आहोत, मी पण युवा टीम देणार आहे. कुणी कुणाकडनं इच्छा प्रदर्शित करावी हा ज्याचा त्याचा अधिकार आहे. आता इथं एवढे सगळे आले, मी 2 महिन्यांनी आलो किंवा महिन्यांनी आलो किंवा मी 8 तारखेला येणार, कितीला 8 तारखेला, तर 8 तारखेला आत्ता तुम्ही ज्या ज्या चॅनलचं प्रतिनिधित्व करताय तिथंच असाल का? नाही. कोण इकडनं तिकडे जाईल, तिकडनं इकडे जाईल? तशा पद्धतीनं मी पण ती तुमची त्याची क्लिप बघितलेली आहे. मला जर भेटला मी तर त्यांना विचारेन की बाबा काय नक्की. शेवटी प्रत्येकाला व्यक्ती स्वातंत्र्य, मतस्वातंत्र्य, विचार स्वातंत्र्य, त्यांनी ज्यांनी त्यांनी आपल्या पद्धतीनं प्रयत्न त्या ठिकाणी करावा. एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट.